मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णीचा आज म्हणजे 18 मेला वाढदिवस आहे. मराठी इंडस्ट्रीची सध्याची आघाडीची अभिनेत्री असलेल्या सोनालीला सुरुवातीच्या काळात तिच्या आवाजामुळे नाकारण्यात आलं होतं. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया. मूळची पुण्याची असलेल्या सोनालीला सिनेसृष्टीत सुरुवातीच्या काळात बराच स्ट्रगल करावा लागला. गाढवाचं लग्न हा सोनालीचा पहिला सिनेमा. या सिनेमात तिने रंभा ही अप्सरेची भूमिका साकारली, पण या भूमिकेसाठी तिचा आवाज मात्र वापरण्यात आला नाही. याचा एक किस्सा तिने एका मुलाखतीत सांगितला. ती म्हणाली, माझ्या पहिल्याच सिनेमाच्या डबिंग वेळी माझा आवाज नाकारण्यात आला. निर्मात्यांनी मला सांगितलं तू डबिंग करायचं नाही, ती भूमिका अप्सरेची होती, पण निर्मात्यांच्या मते तिला माझा आवाज सूट होत नव्हता. तिला गोड गळा असलेला आवाज हवा होता आणि ते म्हणाले की नाही, हिचा आवाज कसा भसाडाय, हिचा आवाज मुळीच जाणार नाही त्या अप्सरेला. मग दुसऱ्याच कुणीतरी माझं ते डबिंग केलं. मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं, मी घरी जाऊन रडले वगैरे. पण त्यानंतर सोनालीने बरीच मेहनत घेत स्वतःची ओळख बनवली. तिने तिचं मराठी सुधारलं, तिच्या भाषेवर काम केलं. ज्या आवाजाला एकेकाळी निर्मात्यांनी भसाडा आवाज म्हणून हिनवलं होतं, त्याच आवाजात सोनालीने बाहुबली सिनेमाच्या मराठी व्हर्जनसाठी देवसेनेच्या भूमिकेला आवाज दिला. तर तिचे बकुळा, नामदेव घोटाळे, नटरंग, हिरकणी यांसारखे सिनेमेही खूप गाजले. सोनालीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. राजश्री मराठीकडून सोनालीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.